नमस्कार चित्रे मित्र. आता जो लागून माझा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ करण्यामागे फक्त एकच हेतू आहे. जेव्हा मी मल्टीप्लेअर वापरा असं लोकांना सांगत होतो आणि एखाद्या प्रॉडक्ट पाठीमागेच मी जात होतो, तर आत्ता मी असाही विचार केला की शेतीमध्ये जी नवीन मुलं येणार आहेत, जे नवीन स्टुडंट येणार आहेत किंवा जे शेती ऑलरेडी करतात, त्या सर्वांनाच काहीतरी गाईडलाईन पण माझ्या चॅनलमधनं मिळावी अशी प्रामाणिक इच्छा होती. या कारणास्तव मी जेव्हा एका वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायचं ठरवलं तेव्हा असंच एका मी कृषी स्कूलमध्ये पण मी गेलो होतो. आणि ह्या कृषीच्या जेव्हा सरांशी माझी भेट झाली त्यावेळेला त्यांनी काही स्वतः शोध लावले होते, काही वाण डिस्ट्रीब्यूट केलं होतं आणि थोडंसं त्यांनी त्याच्यामधलं संशोधन पण केलं होतं. मला त्याच वेळेला असा विचार मनात आला की एवढं जर संशोधन होत असेल तर हे संशोधन शेतकरी मित्रांपर्यंत का पोचू नये. आणि तो एकच उद्देश हा सगळा इंटरव्ह्यू घेण्यामागचा होता आणि म्हणून मी त्या साहेबांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. हा इंटरव्ह्यू फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना नवीन वाण माहिती व्हावं, त्यांनी केलेला त्यांचा रिसर्च हा शेतकरी मित्रांपर्यंत जावा, त्या अनुषंगाने त्यांनी ते वाण वापरून बघावं, हा थोडासा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो माहिती व्हावी शेतकऱ्यांना, जे नवीन स्टुडंट येणार आहेत ॲग्रिकल्चर शिकणार आहे त्यांच्यासाठी तो कुठेतरी दिशादर्शक ठरावा, ह्या एवढाच हेतू ह्या व्हिडिओ करण्यामागचा आहे. तेव्हा हा सदर देशमुख साहेबांचा जो व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त लोकांपर्यंत माहिती पोचणं आणि मीडिएटर म्हणून माझं यूट्यूबचं चॅनल हा एवढाच अर्थ यातून काढावा. थँक्यू. मुलाखत आवडली तर शेतकरी मित्र शेअर करा, सर्च करा, आणखीन त्याच्याबद्दल काय माहिती मिळते का बघा त्या वाणाबद्दल, आणि एकदा जरूर तुम्ही ट्राय करा, वापरा ते वाण. थँक्यू. नमस्कार साहेब. माझ्या नशिबानं दुसरे एक साहेब भेटलेले आहेत, देशमुख साहेब. तर त्यांचा थोडासा अनुभव मी तुमच्याशी शेअर करतो आहे. हा व्हिडिओ करण्यामागं पूर्ण उद्देश हा आहे की नवीन जे विद्यार्थी आहेत, जे कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत किंवा जे ऑलरेडी डिप्लोमा वगैरे करत असतील ॲग्रिकल्चरच्या याच्यामध्ये, तर त्या विद्यार्थ्यांना आणि एकूणही शेतकऱ्यांना थोडासा गाईडलाईन तयार व्हावी, त्यांच्या अनुभवाचा थोडासा या लोकांना अनुभव यावा, त्यांनी थोडंसं मार्गदर्शन यांच्या जे काय बोलण्यातनं येईल तर त्याचा थोडासा लाभ घ्यावा, हा एकमेव उद्देश हा व्हिडिओ करण्यापाठीमागचा आहे. देशमुख साहेब नमस्कार. तुम्ही दिलखुलास बोलावं, तुमचे एकूण सर्व्हिसची वर्ष आणि तुम्ही कुठल्या प्रकारचं इथं काम करता हे थोडंसं सांगितलं तर बरं होऊन जाईल. मी डॉक्टर मिलिंद पंजाबराव देशमुख. माझा तेलबिया संशोधनातला हा जवळजवळ 31 वर्षाचा अनुभव आहे. माझं मी काम संशोधनाचं 1988 पासून सुरू केलं, ते तेलबिया संशोधन केंद्र जळगाव, आणि इथे मी भुईमुंग पिकावरती काम करत होतो. आणि तिथून मग 2005 पासून मी इथे कृषी संशोधन केंद्र कसबेडिग्रज इथे रुजू झालो. आणि इथे मुख्य पीक माझं संशोधनाचं हे सोयाबीन आहे. आणि आपणाला माहीत आहे की सोयाबीन हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं पीक आहे, महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारताचं महत्त्वाचं पीक आहे. आणि त्यातल्या त्यात कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी, म्हणजे विदर्भ घ्या, मराठवाडा घ्या, खान्देश आणि आपला हा जो कोल्हापूर विभाग आहे ज्याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर असे 3 जिल्हे येतात, तर एक सोयाबीन ही पद्धत आहे. जवळजवळ याच्यावर या पिकाचं क्षेत्र जवळजवळ 38 लाख हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात आहे. म्हणजे तुम्ही विचार करा एवढं महत्त्वाचं पीक आहे आणि खऱ्या पिकाचं. आणि आजच्या आपल्या या शेतीमध्ये क्रॉपिंग सिस्टीममध्ये व्यवस्थेशीर फिट झालेलं आहे, म्हणजे सोयाबीन तूर किंवा खरीपात सोयाबीन घ्यायचं, रबीमध्ये हरभरा घ्यायचं, तर याच्यामधनं शेतकऱ्यांना 2 आर्थिक फायदा याच्यातनं चांगला मिळतो आहे. तर सोयाबीन पिकाच्या संशोधनाबद्दलचं मुख्य काम मी जे करतो आहे ते सोयाबीन पिकाच्या जाती विकसित करायचं. तर सोयाबीनमध्ये संशोधनाच्या दृष्टीने आपण 2 भाग पाडतो, एक तांबेरा विहिरीत आणि तांबेरा प्रभावित. तर आपला जो हा कोल्हापूर विभाग आहे याच्यामध्ये 3 जिल्हे येतात, सांगली, सातारा, कोल्हापूर. आणि हा इथे सोयाबीन पिकाचा मुख्य शत्रू हा तांबेरा आहे, तांबेरा रोग. आणि बाकीच्या ठिकाणी हा तांबेरा रोग इतक्या मोठ्या प्रमाणात येत नाही.
तर या संशोधन केंद्र जे आमचं आहे कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज या इथून इथे तांबेरा प्रतिकारक जात हे विकसित करण्याचं काम इथं चालतं. कारण तुम्हाला माहीत आहे की आज जर तांबेरा रोग येतो आणि तांबेरा रोग आल्यानंतर शेतकऱ्याच्या अनेक अडच म्हणजे त्याला जर तो योग्य वेळेला जर त्या तांबेरा रोगाचं नियंत्रण करू शकला नाही तर फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं. कारण आपल्याला माहीत आहे की जर पाऊसमान चालू असेल तर फवारणी करून फायदा होणार नाही. वेळेवरती फवारणी झाली नाही तर तांबेरा एकदम असा जोरात पसरतो, ते नुकसान होतं. तर अशा या गोष्टी या शेतकऱ्याच्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही इथे तांबेरा प्रतिकारक जात विकसित करण्याचं संशोधन सुरू केलं. तर इथून 2004 साली स्वर्गीय डॉक्टर आर सी पाटील साहेब यांनी फुले कल्याणी नावाची ही जात विकसित केली आणि आज तुम्हाला माहीत आहे तर ती थोडं थोडं हळूहळू तांबेरा रोगाला बळी पडायला लागली. कारण संशोधन कसं आहे की हे कंटिन्युअस असतं, म्हणजे आता तांबेरा वाण विकसित केलं पण जगण्याचा जो हे आहे मार्ग हा सगळ्यांना दिलेला आहे, डार्विनचा सिद्धांत आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. त्यामुळे जे संशोधन आहे हे त्या म्हणजे स्वतःला ते जीवाणू स्वतःला बदलतात, प्रतिकारक वाहनाला ससेप्टिबल करतात आणि म्हणून हे संशोधन कार्य हे कंटिन्युअस ठेवावं लागतं. त्यानंतर आम्ही हे काम करून 2015 साली फुले अग्रणी नावाची जात विकसित केली आणि ही तांबेरा रोगाला प्रतिकारक आहे, याचं चांगलं उत्पादन मिळतो आहे आणि आपल्या ज्या सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये या वाहनाने चांगलं उत्पादन म्हणजे काही काही शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन काढलेलं आहे. हे एकरी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन यांनी शेतकऱ्यांनी काढलेलं आहे आणि ही पूर्णपणे तांबेरा रोगाला प्रतिकारक वाहन आहे. नंतर 2019 साली एक फुले संगम नावाचं हे वाहन विकसित केलं आणि हे वाहन आपल्या याचा जे आहे या जातीचं जे उत्पादन आहे किंवा ही आहे हे आपल्या या 3 जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पण शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन या वाहनाने दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळ यांनी चांगलं मोठ्या प्रमाणावरती या वाहनाचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतलेला आहे असं आणि शेतकऱ्यांच्या पसंतीला ते वाहन उतरलेलं आहे. कारण थोडासा ज्याचा बी आहे हे मोठं आहे, अट्रॅक्टिव्ह आहे आणि उत्पादनाला पण चांगलं आहे. लवकर येणार म्हणजे त्यातल्या त्यात 90 ते 100 ते 110 दिवसात येणारं हे वाहन आहे. तर हे शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेलं हे फुले संगम नावाचं वाहन आहे आणि हे म्हणजे जे काही आता मी सांगितलं फुले अग्रणी आहे, फुले संगम आहे, हे वाहन या राष्ट्रीय स्तरावरती रिलीज झालेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा, तामिळनाडू या राज्याला म्हणजे या संशोधन केंद्रांनी हे आपले राज्याचंच नव्हे तर इतर राज्यांसाठी पण इथून हे जे वाहन विकसित झाले त्याची शिफारस झालेली आहे. त्यानंतर आता आम्ही एक फुले किमया KDS 753 हे वाहन विकसित केलेलं आहे. हे वाहन जवळजवळ 8-10 राज्यांसाठी शिफारस झालेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं एक कीड आणि रोगाला कमी बळी पडणार आहे आणि तांबेरा रोगाला पण प्रतिकारक आहे. याच्यामध्ये वायडर ॲडॅप्टेबिलिटी आहे आणि 100 ते 105 दिवसात तयार होणारं वाहन आहे. तर असे हे आम्ही जवळजवळ या संशोधन केंद्रांनी फुले कल्याणी, फुले अग्रणी, फुले संगम आणि फुले किमया असे 4 वाहन आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू केलेले आहेत आणि त्यात म्हणजे आपल्या शेतकऱ्यापुरते तर नव्हेच तर इतर राज्यांसाठी पण या वाहनांची या छोटे या संशोधन केंद्राने हे वाहन विकसित केलेले आहे. तर आणि हे जर यात वाहनामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे थोडंसं पेरताना आपण पातळ थोडे पेरावं लागतात कारण याची उंची वाढणारी वाहन आहेत आणि त्यातल्या त्यात म्हणजे शेतकऱ्यांना काही सोयाबीनबद्दल सांगायचं झालं तर महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांनी पेरण्याच्या आधी बियाण्याची उगवण शक्ती ही तपासायला पाहिजे. कारण की त्याचा जो कवच असतो हा सोयाबीनचा हा पातळ असतो आणि अंकुर हा बाहेर असतो त्यामुळे त्याचं त्याला म्हणजे काय म्हणतात निसर्गानेच तसं बनवलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतंही बियाणं कुठूनही आणलं तरी त्याचं 100 म्हणजे त्या लॉटमधनं 2-3 100 100 दाण्याचे लॉट घ्यायचे आणि आपल्या अंगणात तुळशीवृंदावनात टाकायचे आणि त्याची उगवण शक्ती तपासायची. कारण 100 त्याच्यापैकी 100 पैकी 70 बियाणं उगवलं पाहिजे हे मिनिमम स्टँडर्ड आहे. जर 60 बियाणं उगवलं तर थोडंसं आपल्याला सीड रेट वाढवता येतील, ही एक महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे, बीज प्रक्रिया ही करायलाच पाहिजे. नंतर तिसरी गोष्ट पेरणीच्या वेळेसच खतं याला द्यायला पाहिजेत, हा एक महत्त्वाचा आहे. आणि आम्हाला एक लक्षात आलेलं आहे की जेव्हा केव्हा आता आपल्याला जसं एक सांगायचं झाल्यास
की आपल्या अंगाला झालेली जखम दिसते पण अंगातला ताप दिसत नाही. मग शेतकऱ्यांचं काही काही थोडंसं असं होत आहे की किडीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावरती लक्ष चांगल्या प्रमाणावर लक्ष देतो पण रोगाकडे लक्ष देत नाही. जसं आपण डॉक्टरकडे गेलो म्हणजे कीड आणि रोग या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. हां, तर जसं आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर आपकडे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतो आणि एक अँटी ॲसिडीची गोळी देऊन टाकतो. तर जेव्हा केव्हा आपण, आणि आज तुम्हाला माहीत आहे वातावरण बदलतं आहे, बरंचसं वातावरणात बदल आहे, त्यामुळे अनेक प्रकारचे रोग उद्भवत आहेत, तर याच्यासाठी आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांनी जेव्हा कीटकनाशक मारतील त्यावेळेस आपलं साधं सिंपल डायथेनियम 45 किंवा 22-3 याची आलटून पालटून या बुरशीनाशकाची फवारणी घेतली तर जरूर शेतकऱ्यांना फायदा मिळतो आहे. आणि जर काही अडचण असेल तर आज आपल्याला व्हॉट्सॲप आलेले आहेत, हे आलेले आहेत, तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवरती जर तुम्ही व्हॉट्सअप केलं तर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो योग्य कोणतं औषध मारायचं. आणि असं जर आपण योग्य याच्यात आजच्या या बदलत्या वातावरणात जर या तांत्रिक गोष्टीचं जर लक्ष दिलं आणि तर आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला आपलं सोयाबीनचं उत्पादन चांगलं वाढवता येईल. नमस्कार. थँक्यू.